Hello students, welcome to Saish Coaching Classes. Ani aaj apan means today we are going to learn English subject, okay? And in that we are going to learn unit number 2, in that 2.2, the 3 questions, okay? So in this chapter, the beautiful parable written by the world famous Russian writer Leo Tolstoy, okay, and it brings out the importance of time, the people in our life, okay, or our actions, and most of all the quality of forgiveness. Also the writer explain us, means from this lesson, okay, writer give to the message to us, that is, what is the importance of time and the people who comes in your life, how they will be, okay, importance, and currently whose people are in your life, they also how important to you, okay, and what is our action at the most of the time. That explanation on that importance was explained by the writer with the help of this lesson, that is a name as 3 questions, okay? So we will move on the PDF file, okay? So see here, the 2.2, the 3 questions. म्हणजे याचा मराठीमध्ये अर्थ पाहायला गेला तर 3 प्रश्न, ओके. रायटर्स नेम इज लिओ टॉलस्टॉय, बॉर्न इन 1828 अँड डाईड इन 1910. वॉज अ रशियन रायटर हु इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल टाईम, ओके. हे रशियन रायटर होते आणि त्यांच्या ह्या मूल्यांमुळे ते सगळ्यात प्रभावी असे लेखक प्रत्येक वेळेला ठरले गेलेले आहेत, ओके. ही फर्स्ट अचीव अ लिटरसी अक्लेम इन हिज 20s विथ हिज अ सेमी ऑटोबायोग्राफिकल ट्रायलॉजी चाइल्डहूड बॉयहूड अँड यूथ, ओके. त्यांना पहिल्यांदाच लिटरसी अक्लेम, ओके, त्यांच्या सेमी ऑटोबायोग्राफीबद्दल मिळालेलं. ट्रायलॉजी म्हणजे काय तर चाइल्डहूड, म्हणजे 3 टप्प्यांमध्ये त्यांनी हे सगळं अचीव केलेलं आहे, ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चाइल्डहूड म्हणजे बालपण, बॉयहूड म्हणजे ज्या वेळेला, चाइल्डहूड म्हणजे काय की चाइल्डहूड म्हणजे साधारणतः ॲट द एज ऑफ दी 1 to 9 ऑर 1 to 10, ओके. बॉयहूड मीन्स 11 to 16, ओके, अँड यूथ मीन्स अपार्ट फ्रॉम 11 to 16 ऑर 17 ऑर फ्रॉम 18 to 38 वगैरे त्याला आपण यूथ म्हणू शकतो, ओके. So this is not important what the introduction by the this about the writer, but that is a general purpose you has to be means it's a general knowledge you has to be learn or you has to be remember for that, if you are want to a general knowledge who is that Leo Tolstoy and all these things, okay. Competitive exams madhe vagare tumhala yachi madat hot aste, ओके. अ पॅरॅबल, पॅरॅबल म्हणजे काय की इज अ शॉर्ट स्टोरी विथ अ मोरल लेसन, म्हणजे अशा पद्धतीच्या स्टोरी की त्याच्यातून आपल्याला काय मिळतं तर लेसन आपल्याला प्रत्येक वेळेला शिकायला मिळतो, ओके. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅरॅबल, ओके. सो म्हणजे तुम्हाला पेपरला जर आला तर येऊ शकतो, व्हॉट यू मीन बाय पॅरॅबल स्टोरी. सो यू हॅव टू राईट दॅट अ पॅरॅबल इज अ शॉर्ट स्टोरी विथ अ मॉरल लेसन, ओके. अ पॅरॅबल इज युजली ॲज अ ह्युमन कॅरेक्टर्स, ओके, हे पण लिहू शकता. द पॅरॅबल कन्सर्न्स, ओके, आता हा पॅरॅबल कशासाठी कन्सर्न केला आहे बघा. अ किंग हू वॉन्ट्स टू फाईंड द आन्सर टू वॉट ही कन्सिडर टू बी द 3 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन इन लाईफ, म्हणजे त्याचा हा जो शॉर्ट पॅरॅबल दिलेला आहे किंवा ही शॉर्ट स्टोरी जी आपल्यासमोर इथे मांडलेली आहे, याच्यामध्ये आपल्याला ही स्टोरी कशावरती अवलंबून आहे तर एक राजा आहे आणि त्या राजाला त्याला पडलेल्या त्या 3 महत्त्वाच्या प्रश्नांची, म्हणजे जीवनामध्ये 3 महत्त्वाचे प्रश्न त्याला म्हणजे तो विचार करता करता त्याच्या समोर आले आणि त्याला असे जाणवले की ह्या 3 प्रश्न
ते तीन प्रश्न कोणते आणि या तीन प्रश्नांची त्याला उत्तरे मिळवायची होती याबद्दल ही स्टोरी इथे आपल्याला दिलेली आहे. ओके, सो लेट अस सी व्हाट इज द स्टोरी. ओके, नाउ सी हियर. वन्स अ सर्टेन किंग हॅड अन आयडिया. ओके, व्हाट से वन्स अ सर्टेन किंग हॅड अन आयडिया इफ ही ऑलवेज नी द राईट टाईम टू बिगिन एव्हरीथिंग इफ ही नी हु वेअर द राईट पीपल टू लिसन टू अँड हु टू अवॉइड. ओके, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू ही वुल नेवर फेल इन एनिथिंग दॅट ही वुल अंडरटेक अँड अबो ऑल. ओके, नाव खूप मोठा पॅरेग्राफ आहे, पाहूया आता वन बाय वन वन बाय वन काय आहे. वन्स अ सर्टेन किंग हॅड अन आयडिया. एकदा त्या राजाला त्याच्या डोक्यामध्ये काय आले, एक युक्ती आली. ही इफ ही ऑलवेज नी द राईट टाईम टू बिगिनिंग एव्हरीथिंग. आणि युक्ती म्हणण्यापेक्षा प्रश्न पडले त्याला, अशा काही प्रश्न पडले की जर इफ ही ऑलवेज नी द राईट टाईम ऑर टू बिगेन एव्हरीथिंग, म्हणजे कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ कुठली हे जर त्याला माहीत पडलं तर, किंवा माहीत असेल तर. इफ ही नी हु वेअर द राईट पीपल टू लिसन टू, जर त्याला हे माहीत असेल की अशा कोणत्या योग्य व्यक्ती आहेत की त्यांचं मी ऐकलं पाहिजे. अँड हु टू अवॉइड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स टू डू, आणि अशी कोणती माणसं आहेत की मला जे सांगतील की आता हे महत्त्वाचं काम आहे हे कर म्हणून. सो ही वुल नेवर फेल इन एनिथिंग दॅट ही वुल अंडरटेक अँड अबो ऑल. आणि या जर गोष्टी त्याला जर समजल्या किंवा त्याला जर कोणी सांगू शकलं तर अंडरटेक, इथे अंडरटेक म्हणजे काहीतरी काम करणं, बरोबर आहे, दॅट ही वुल्ड अंडरटेक. तर तो कधीच त्याने हाती घेतलेल्या कामामध्ये कधीच काय होणार नाही, अयशस्वी होणार नाही, आणि वरील सगळ्या गोष्टी त्याच्या परिपूर्णत्वास जातील असं त्याला एक म्हणजे सुचलं त्यावेळेला. इफ ही ऑलवेज, ओके, आय होप की तुम्हाला अंडरस्टूड झालं असेल की हे दोन वाक्यांचा अर्थ काय आहे. ओके, जाऊया पुढे. सो इफ ही ऑलवेज नी व्हॉट वॉज द मोस्ट अंडरटेक, आणि जर असं जर झालं या सगळ्या गोष्टी तर समजल्या तर तो काय म्हणतो की तर आपल्याला काय समजेल की आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे देखील व्यवस्थितरित्या समजू शकेल. ओके, सिन्स ही वॉज कन्व्हिन्स दॅट ही वॉज राईट इन थिंकिंग दिस वे. ओके, ही हॅड प्रोक्लेमेशन मेड इन हिज किंगडम. प्रोक्लमेशन मीन्स काय, अन ऑफिशियल अनाउन्समेंट इन पब्लिक. त्यावेळेला राजा राजवाडे होते, म्हणजे दवंडी पिटवण्याचं पिटवणे ह्यासाठी आपण इथे वर्ड अपेक्षित आहे प्रोक्लमेशन. ओके, आणि म्हणून त्याने काय केलं की ह्या सगळ्या ज्या वरती पडलेल्या ज्या त्याच्या ज्या प्रश्नांची उत्तरं जर योग्य माणूस योग्य रीतीने देऊ शकेल देऊ शकला तर किती बरं होईल. आणि ह्यासाठी त्याने काय केलं की अशी काही माणसं हे उत्तरं मिळवण्यासाठी त्याने काय केलं, त्याच्या राजदरबारामध्ये एक दवंडी पिटवली. काय होतं बरं ती दवंडी, पाहूया बरं. अँड ऑफिशियल अनाउन्समेंट केली. ओके, ही वुल्ड गिव अ ग्रेट रिवॉर्ड टू एनी वन हु वुल्ड टीच हिम व्हॉट द राईट टाईम वॉज फॉर एव्हरी ॲक्शन. त्याने अशा पद्धतीने अनाउन्समेंट केली की जर ही वुल्ड गिव अ ग्रेट रिवॉर्ड, तो म्हणाला की अशा माणसाला असा माणूस मला मी अशा माणसाच्या शोधामध्ये आहे आणि त्या माणसाने काय त्या माणसाला मी खूप काही रिवॉर्ड्स वगैरे देईल, बक्षीस देईल. ओके, पण त्याने मला काय सांगितलं पाहिजे, हु वुल टीच हिम, त्याने त्याला असं शिकवलं पाहिजे व्हॉट इज द राईट टाईम वॉच फॉर एव्हरी ॲक्शन. प्रत्येक कृती करण्यासाठी योग्य वेळ कोणती हे त्याने मला शिकवलं पाहिजे. हु इज द मोस्ट नेसेसरी पीपल वेअर, आणि माझ्याकडे असलेल्या माणसांपैकी कोणती माणसं माझ्यासाठी गरजूवंत आहेत आणि महत्त्वाची आहेत. अँड हाऊ ही माईट नो द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू, आणि त्याला कसं समजेल की मला आता योग्य वेळेला योग्यच गोष्ट केली पाहिजे आणि ती महत्त्वाची गोष्ट कोणती हे मला कसं समजेल, हे जर मला कोणी समजावून सांगेल किंवा शिकवेल त्याला मी खूप असे रिवॉर्ड्स देईल, बक्षिसं देईल, असं त्याने दवंडी पिटवली. आय होप की तुम्हाला हा पहिला पॅरेग्राफ चांगल्या रीतीने समजला असेल. ओके,
सो चला तर आता मूव होऊया आपण सेकंड पॅरेग्राफकडे. चला दुसऱ्या पॅरेग्राफकडे वळूया आपण. ओके, आय होप की तुम्हाला हा चांगल्या पद्धतीने समजत असेल. ओके, नाव काय सांगितलंय पुढे, आता पुढे काय होतंय पहा बरं. सी, मेनी लर्न पीपल केम टू द कोर्ट बट दे ऑल गेव डिफरंट आन्सर्स. खूप ही दवंडी ऐकलून, ही अनाउन्समेंट ऐकल्याच्या नंतर खूप असे हुशार माणसं किंवा विद्वान माणसं त्या राजदरबारामध्ये आले होते आणि प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वेगवेगळे उत्तरं दिली. ओके, इन अ रिप्लाय टू द फर्स्ट क्वेश्चन. ओके, पहिल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्यांना काय काय रिप्लाय मिळाले राजाला पहा. सम सेड दॅट टू नो द राईट टाईम फॉर एव्हरी ॲक्शन वन मस्ट ड्रॉ अप इन ॲडव्हान्स अ टेबल ऑफ डेज. ओके, म्हणजे एकाने असं उत्तर दिलं की जर तुम्हाला तुमची तुमच्या प्रत्येक कृतीची जर योग्य वेळ तुम्हाला म्हणजे माहिती असण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तर तुम्ही जे काही काम करणार आहात दिवसभर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, प्रथमच त्याचं टाईम टेबल बनवावं लागेल. बरोबर आहे, म्हणजे प्रथम त्या दिवसांचं महिन्याचं म्हणजे त्या प्रत्येक दिवशी तुम्ही काय करणार आहात, महिन्यामध्ये काय करणार आहात आणि प्रत्येक वर्षात किंवा वर्षामध्ये काय करणार आहात, ह्याचं तुम्हाला काय करावं लागेल, टाईम टेबल बनवावं लागेल. जसं की आपल्या स्कूलमधून आपल्याला टाईम टेबल दिलं जातं की बाबा आठवड्याचं टाईम टेबल असतं की मंडेला कोणते लेक्चर होणार, बरोबर, ट्यूजडेला कोणते होणार, वेनसडेला, थर्सडेला, फ्रायडेला, ओके, अशा टाईम टेबल असतात आणि अगोदरच आपण टाईम टेबल आपल्या स्कूलने दिलेलं असतं की कधी सुट्टी असणार, बरोबर की नाही, दिवाळीची सुट्टी कधी असते, त्याच्यानंतर ख्रिसमसची सुट्टी किती तारखेपासून कितीपर्यंत, तर अशा पद्धतीने त्याने त्याला ॲडवाईस दिलं की तुम्ही देखील तुमच्या कामांचं असं काय करा, अगोदरच ॲडव्हान्समध्येच काय करून ठेवा, टेबल बनवून ठेवा. अँड मस्ट लाईव्ह स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू इट, आणि त्या पद्धतीने तुम्ही स्ट्रिक्टली अशा पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा. दुसरा काय म्हणतो, अदर्स डिक्लेअर दॅट इट वॉज इम्पॉसिबल टू डिसाईड बिफोर हँड द राईट टाईम फॉर एव्हरी ॲक्शन. प्रत्येक कामाची अगोदरच यादी करून ठेवणं किंवा अगोदरच टाईम टेबल बनवून ठेवणं हे काय आहे, सशक्य नाही आहे. कारण का, बट दॅट नॉट लेटिंग वनसेल्फ बी ॲब्झॉर्ब इन आयडल पास टाईम्स, वन शुड ऑलवेज अटेंड टू ऑल दॅट वॉज गोईंग ऑन अँड दॅन डू दॅट विच वॉज द मोस्ट एसेन्शियल. कारण त्याचं असं म्हणणं आलं की तो असं म्हणतो की जर अगोदरच जर आपण टाईम टेबल बनवून ठेवलं आणि जिथं ज्या कृतीमध्ये आपण कृती करायला घेतली त्या पद्धतीने, पण त्यावेळेला नेमकं आपल्याला काय करायचं आहे, ओके, हे आपल्याला तिथे त्यावेळेला लक्षात येतं की आता नाही हे असं नाही करायला पाहिजे, हे काम जर असं केलं तर हे चुकू शकतं आणि म्हणून त्यावेळेला ह्या टाईम टेबलचा इम्पॉर्टन्स राहणार नाही. आणि मग आपल्याला काय करायला पाहिजे की ज्या वेळेला ते योग्य वाटेल ते काम त्या कामाने आपल्या म्हणजे फुलफिल आपण करू शकतो ते काम योग्य वेळेला निर्णय घेऊन, तर दॅट इज द इम्पॉर्टंट टाईम, असं दुसरा म्हणाला. येट अदर सेड दॅट इट वॉज इम्पॉसिबल फॉर वन मॅन टू डिसाईड करेक्टली द राईट टाईम फॉर एव्हरी ॲक्शन अँड दॅट द किंग शुड इन्सिस्टेड हॅव अ काउन्सिल ऑफ वाईज पीपल हू वुड हेल्प हिम टू फिक्स द प्रॉपर टाईम फॉर एव्हरीथिंग. मग एकाने अजून काय म्हटलं, येट अदर सेड दॅट इट इज इम्पॉसिबल फॉर वन मॅन टू डिसाईड करेक्टली द राईट टाईम फॉर एव्हरी ॲक्शन. हे शक्यच नाही आहे तो म्हणाला की प्रत्येक ॲक्शनला प्रत्येक कृतीला एक योग्य वेळ कशी ठरवायची हे शक्य नाही आहे आणि ते पण अगदी अचूक. आणि अँड दॅट द किंग शुड इन्सिस्टेड, आणि ह्या सगळ्या उत्तरांनी किंग मात्र काय झाला, इन्सिस्टेड म्हणजे तो एवढा खुश नाही झाला. ओके, अँड त्याने काय ठरवलं की हॅव अ काउन्सिल ऑफ वाईज पीपल, आणि म्हणून त्याने असं ठरवलं की आपल्याला काय करायला पाहिजे, एक कमिटी नेमली पाहिजे, समिती नेमली पाहिजे, कोणाची, तर हुशार माणसांची, हु वुड हेल्प हिम टू फिक्स द प्रॉपर टाईम फॉर एव्हरीथिंग. आणि ह्या सगळ्या हुशार माणसांच्या समितीतून मला काय समजेल, तर मला एक समजेल की मला योग्य काम करण्यासाठी एक प्रॉपर म्हणजे योग्य वेळ कोणती हे मला ठरवता येईल. ओके, आय होप की तुम्हाला हा सेकंड पॅरेग्राफ देखील चांगल्या रीतीने समजला असेल. नाव वी विल मूव टू द नेक्स्ट पॅरेग्राफ. ओके, नाव व्हॉट हॅपन,
equally varied were the answer to the second question. आता दुसऱ्या प्रश्नाच्या बाबतीत पण अशाच पद्धतीने आपल्याला समांतर उत्तर मिळत आहेत. सम सेड द पीपल द किंग मोस्ट नीडेड वेअर इज अ काउन्सिलर्स, अदर्स द प्रिसिस्ट, अदर द डॉक्टर्स, वाईल सम सेड द वॅरियर्स वेअर द मोस्ट नेसेसरी. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय होतं, म्हणजे प्रश्न काय होता की त्यांच्या आयुष्यामधील महत्त्व कोणत्या माणसांना जास्त महत्त्व दिलं पाहिजे किंवा त्यांच्या आयुष्यातील जी महत्त्वाची माणसं कोणती. तर काही जणांनी उत्तर काय दिलं की राजाला जास्त गरज कोणाची असते, तर काउन्सिलर्सची. काउन्सिलर्स म्हणजे अशा माणसांची टीम असते की ते नेहमीच काय करतात की सल्ले देत असतात. अदर परसिस्ट प्रिसिस्ट दुसरा म्हणतो नाही, सल्ले देणाऱ्या माणसांपेक्षा डॉक्टर्स म्हणजे वैद्यांची जास्त गरज असते. वाईल सम सेड वॉरियर्स वेअर द मोस्ट नेसेसरी, तर काही दुसऱ्याने हे आन्सर दिलं तर तिसरा काय म्हणतो की नाही, सगळ्यात महत्त्वाचं ह्या दोघांपेक्षाही सगळ्यात जास्त राज्य राखण्यासाठी योद्धे महत्त्वाचे आहेत, सैन्यबळ महत्त्वाचं आहे आणि म्हणून सैन्य हे महत्त्वाचे पर्सन आहेत राजाच्या लाईफसाठी. And to the third question about what was the most important occupation, okay, some replied that the most important thing in the world was science. आणि तिसरा प्रश्न असा होता की असं कोणतं महत्त्वाचं काम आहे की सगळ्यात महत्त्वाचं आहे ते. तर काही जणांनी काय त्याला ह्या प्रश्नाला रिप्लाय दिला की सगळ्यात महत्त्वाचं काम या म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या जगामध्ये काय आहे तर विज्ञान आहे, ओके सायन्स आहे. अदर सेड इट वॉज स्किल ऑफ वेअरफेअर, तर काही दुसरा मग काय म्हणतो की नाही नाही, ज्याला युद्धकला अवगत आहे ते सगळ्यात महत्त्वाचं काय आहे काम आहे. अँड अदर्स अगेन आणि दुसरा अजून एकदा म्हणतो की दॅट इज वॉज रिलिजियस वर्कशिप. रिलिजियस वर्कशिप म्हणजे धार्मिक प्रार्थना करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, बरोबर आहे. द किंग वॉज कन्व्हिन्स्ड बाय नन ऑफ दिस आन्सर अँड गेव द रिवॉर्ड टू नन. आणि अशा पद्धतीने त्या राजाला एकही प्रश्नाचं प्रॉपर उत्तर मिळालं नाही आणि कोणी त्याला काय करू शकले नाही, कन्व्हिन्स करू शकले नाही, प्रॉपरली आन्सर्स त्याला योग्य रीतीने मिळाले नाहीत आणि त्याच्यामुळे त्याने कोणालाच काय केलं नाही, बक्षीस दिलं नाही किंवा रिवॉर्ड दिलं नाही, ओके. सो व्हॉट इज द नेक्स्ट हॅपन, बघूया जरा पुढे काय होत आहे. बघा पुढे काय होतं, ही डिसाइडेड, ओके, मग त्याने काय ठरवलं, इन्स्टेड टू गो टू अ हर्मिट हू वॉज वाईडली रिनाउंड फॉर हिज विजडम, ओके. नाव व्हॉट यू मीन माय हर्मिट, इथे हर्मिटचा काही अर्थ वगैरे काही दिलेला नाही आहे, बट हर्मिट म्हणजे असा पर्सन की जो म्हणजे म्हणतात ना की पूर्वीच्या काळी साधू संत वगैरे असे आश्रमात राहायचे, ओके, जंगलामध्ये राहायचे, तशा पर्सनला आपण हर्मिट असं आपण इथं अज्युम करू शकतो, ओके ओके. आय होप सो की यू कॅन अंडरस्टँड दॅट, ओके. सो हर्मिट म्हणजे अशा पद्धतीचा व्यक्ती की जो म्हणजे एकटाच राहत असायचा. पहा बरं, द हर्मिट लाईव इन अ स्मॉल हट, तो कुठे राहत होता, एका छोट्याशा झोपडीमध्ये राहत होता, इन अ फॉरेस्ट. बघा आत्ताच मी म्हटलं ना की जंगलामध्ये, विच ही नेवर लेफ्ट, ओके, तो जंगलामध्ये आणि त्याच्यापाशी तो एकटाच राहायचा, कोणी ना त्याच्यासाठी नव्हते, ओके. ही स्पोक ओनली अ कॉमन फॉल्क, आणि तो फक्त एखाद्या साधारण माणसाशीच जास्त करून बोलायचा. सो द किंग पुट ऑन अ सिम्पल क्लोथ, आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या राजाला माहीत होत्या म्हणून त्या राजाने काय केलं की साधी कपडे वेअर केली, घातली. अँड अप्रोचिंग द हर्मिट सेल, आणि तो कुठे गेला, हर्मिटच्या त्या झोपडीकडे. तर इथे सेल म्हणजे हा सेल म्हणजे आपल्या पेशी नाही म्हणता येणार, बरं का. हा सेल म्हणजे की एक छोटासा रूम म्हणू शकतात, बरोबर आहे, किंवा घर म्हणू शकतात. त्या छोट्याशा त्या हर्मिटच्या छोट्याशा घराकडे निघाला किंवा अप्रोच झाला. डिसमाउंटेड हिज हॉर्स, त्याने त्याचा घोडा पण नेला नव्हता. अँड लेफ्ट हिज बॉडीगार्ड बिहाइंड, त्याने त्याचा घोडा आणि त्याचे जे काही सैनिक त्याच्याबरोबर आले होते त्याने एका काही अंतरावरती त्यांना तिथे त्याने लेफ्ट केलं, म्हणजे सोडून गेला तिकडे आणि तो एकटाच नंतर चालू लागला. वेन द किंग अराईव द हर्मिट वॉज डिगिंग द ग्राउंड इन फ्रंट ऑफ हिज हट, आणि जेव्हा तो हर्मिटच्या घरापाशी पोचला, बरोबर, जो राजा हर्मिटच्या घरापाशी पोचला त्यावेळेस तो हर्मिट काय करत होता,
तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो हर्मिट करत होता, डिगिंग करत होता. डिगिंग म्हणजे खोदकाम किंवा खोदकाम करत होता, खोदण्याचं काम करत होता. त्याच्या घरासमोरच्या काय की जमिनीवरती खोदकाम करत होता. ही ग्रीटेड द किंग, ओके, बट वेंट ऑन डिगिंग. त्याने काय केलं, ग्रीट केलं त्या राजाला. ग्रीट केलं म्हणजे समजा सकाळची वेळ असेल तर गुड मॉर्निंग वगैरे अशा काहीतरी पद्धतीने ग्रीट केलं. आपण करतो ना ग्रीट कधी कधी, बघा आपण कोण जर आपल्याकडे भेटलं गावाकडचं वगैरे तर आपण काय म्हणतो, नमस्कार वगैरे असं करतो. तशा पद्धतीने एक काहीतरी ग्रीट केलं त्या वेळच्या वेळ काही असेल ते, आणि आपल्या खोदकामासाठी तो म्हणजे आणि आपल्या खोदकामाला निघून गेला. द हर्मिट वॉज फ्रेल, ओके, अँड वीक. फ्रेल, फ्रेल म्हणजे काय तर अशक्त म्हणू शकता तुम्ही, वीक, बरोबर आहे, किंवा त्याची हेल्थ एवढी काय म्हणावी तशी अशी साजेशी नव्हती, म्हणजे हेल्थ चांगली नसेल असं, चांगली नसेल असं आपण इथे म्हणू शकतो. त्याची म्हणजे तब्येत एवढी प्रॉपर अशी नव्हती आणि तो काय होता, अशक्त असा दिसत होता, बरोबर आहे. इथे दिले बघा अर्थ डेलिकेट. डेलिकेट मीन्स एक प्रॉपरली आपण म्हणू शकतो की नॉट इन, नॉट किपिंग गुड हेल्थ, ओके, असं आपण म्हणू शकतो. अँड इच टाईम ही स्ट्रक, ओके, द ग्राउंड विथ द स्पेड अँड टर्न ओवर अ लिटिल अर्थ ही ब्रीथ हेवीली. आणि काय व्हायचं की प्रत्येक वेळेला ज्या वेळेला तो स्पेड, स्पेड म्हणजे काही ते कुदळ म्हणू शकतो, कारण खाणकाम करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता लागते, कुदळीचीच आवश्यकता लागते. आणि फावडा तर म्हणता येणार नाही, कारण फावड्याने आपण काय करतो, माती उकरून काढतो. माझ्या इथे कुदळचाच अर्थ आपण इथे अपेक्षित आहे, ओके. मग आता काय केलं की त्याने त्याचा जो स्पेड आहे तो काय करायचा, स्टक द ग्राउंड विथ द स्पेड अँड टर्न ओवर अ लिटिल अर्थ. तो त्या ग्राउंडवरती कुदळ मारायचा, ओके, आणि तिथून फक्त थोडीशी, आता इथे अर्थ म्हणजे काय की पृथ्वी नाही म्हणता येणार, इथे सॉइल असा अर्थ घेतलेला आहे इथे, बरोबर आहे. आणि काय करायचं की ते थोडीशीच माती तो त्यातून काढू शकत होता. आणि काढल्याच्या नंतर त्याला काय करायचं की तो एक श्वास घेत बसायचा, दम खात, म्हणजे आपण म्हणतो ना दम लागल्यावरती आपल्याला कसं, दम लागल्यावरती आपण जस्ट आपण हा दम घेत असतो, म्हणजे श्वासोश्वास आपला जोरात चाललेला असतो, अशा पद्धतीने तो लगेच थकत होता. द किंग वेंट अप टू हिम, तेवढ्यात तो राजा त्याच्या त्यापाशी गेला, त्याच्याजवळ गेला, अँड सेड आय हॅव कम टू यू वाईज हर्मिट, ओके, मी तुमच्याकडे आलेलो आहे हुशार हर्मिट टू आक्स यू, तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. आक्स यू टू आन्सर द थ्री क्वेश्चन, तुम्हाला मला काही तीन प्रश्नांची उत्तरं मला तुमच्याकडून काय करायचे जाणून घ्यायचे आणि तीन प्रश्न मला विचारायचे. तर त्याने पहिला प्रश्न विचारला, हाऊ कॅन आय लर्न टू डू द राईट थिंग ॲट राईट टाईम. राईट टाईम मी कशा पद्धतीने योग्य वेळेला योग्य काम करायचं हे शिकू शकेल. हु आर द पीपल आय मोस्ट नीड अँड टू हुम शुल्ड आय देअर फॉर पे मोस्ट अटेन्शन. आणि मला अशी कोणती माणसं माझ्या गरजेची आहेत आणि मी अशा कुठल्या माणसांचं म्हणजे अशा कुठल्या माणसांकडे मी लक्ष द्यायला पाहिजे किंवा त्यांचं ऐकलं पाहिजे. And what affairs are the most important and need my first attention. आणि माझ्या जीवनामध्ये असं कोणतं महत्त्वाचं काम आहे आणि त्याच्यामुळे माझं लक्ष तिथे वेधलं जाईल, हे मला यात अशा तीन प्रश्नांची मला उत्तरं तुमच्याकडनं पाहिजेत असं त्याने विचारणा केली. द हर्मिट लिसन टू द किंग बट सेड नथिंग. त्याने त्या हर्मिटने काय केलं की त्या राजाचं सगळं बोलणं ऐकलं पण काही म्हटला नाही, ओके. जस्ट अ मिनिट, ओके. नाउ व्हॉट हॅपन, सी पुढे काय होतं पाहूया बरं, ओके. ही जस्ट स्पॅट, ओ रे बापरे, स्पॅट, स्पॅट मीन्स स्पीडचा पास्ट टेन्स इथे म्हटलं तरी चालेल, ऑन हिज हँड अँड रिझ्युम अ डिगिंग. म्हणजे काय की तो त्याच्या हातावरती त्याने थुंकी लावली आणि काय केला की पुन्हा आपल्या खोदकामाला त्याने सुरुवात केली. आता पूर्वीच्या जमान्यामध्ये असे थुंकी वगैरे लावायचे, कारण काय करायचं की त्या हातातून ती कुदळ निसटू नये म्हणजे ग्रीप बसावी म्हणून ते काय करायचे की हातावरती असे थुंकी लावायचे. तर तुम्हाला हे जरा ऐकून अजब वाटेल पण आजच्या काळामध्ये आपण पण पाहिलं असेल की आपल्या क्रिकेटमध्ये देखील जर आपण क्रिकेट खेळायला लागलो आणि आपल्या हाताला जर घाम आला
तर आपण काय करतो आपल्या हातातून बॅट सटकू नये म्हणून बरेचसे जे मुलं आहेत हे काय करतात की जमिनीवरती हात घासतात म्हणजे जरा थोडंसं काय मिळतं फ्रिक्शन मिळतं त्याने आणि जेणेकरून तुमची जी बॅट आहे खेळताना हातातून सटकत नाही बरोबर आहे किंवा जर तुम्ही हे जर अजून तुम्हाला इथे उदाहरण देऊ शकतो की पहा की बरेचसे बॉलर्स जे असतात ॲक्च्युअल क्रिकेटमध्ये आता मी आपल्या गल्लीबुळातली क्रिकेटची म्हणजे हे नाही करत आहे एक्झाम्पल देत नाही आहे मगाशी तुम्हाला गल्लीबुळातल्या क्रिकेटचं एक्झाम्पल दिलं तर तिथे पण बघा इंटरनॅशनल जे बॉलर्स असतात ते देखील जर ते बघितलं असेल तुम्ही की थुंकी लावायचे बॉलला आता बॅन केलेलं असेल पण पूर्वी ते थुंकी लावायचे जेणेकरून त्यांच्या हातातून तो फ्रिक्शन म्हणजे फ्रिक्शन त्यांच्या हातामध्ये क्रिएट व्हायचं आणि नंतर मग ते घासून नंतर मग बॉलिंग करायचे मग जेणेकरून ह्याच्या हातातून पण ती कुदळ निसटू नये म्हणून ह्याने पण काय केलं त्याच्या हातावरती जस्ट थुंकून पुन्हा त्याला काय केलं असं रब केले हात आणि पुन्हा आपल्या खोदकामाला त्याने सुरुवात केली ओके द किंग वॉच इन अ सायलेन्स फॉर व्हाईल तो राजा जरा काय एकदम शांतपणे उभा राहिला आणि उत्तराची वाट पाहत होता दॅन फीलिंग सॉरी फॉर द हर्मिट मग त्याच्यानंतर त्या हर्मिटवरती त्याला काय झाली दया आली ही सेड यू आर टायर्ड मला असं वाटतं तुम्ही थकलायत लेट मी टेक द स्पेड अँड वर्क अ व्हाईल फॉर यू द्या बरं ती कुदळ माझ्याकडे द्या मी तुमच्यासाठी थोडंसं काम करतो द हर्मिट सायलेंटली हँडेड ओवर द स्पेड त्या हर्मिटने काय केलं की ती जी कुदळ होती हळुवारपणे त्या राजाच्या हातात दिली अँड सॅट डाऊन ऑन द ग्राउंड आणि एका आणि तो जमिनीवरती बसला वेन ही हॅड डग टू बेड्स द किंग स्टॉप अँड रिपीटेड हिज क्वेश्चन आणि अशा पद्धतीने त्या राजाने काय केलं जवळजवळ दोन बेड एवढं काय केलं खोदकाम केलं आणि त्याच्यानंतर थांबला आणि त्याने पुन्हा त्याचे जे प्रश्न आहेत ते पुन्हा त्याला विचारले द हर्मिट अगेन गेव नो आन्सर ओके आता ह्यावेळेला देखील हर्मिटने काय केलं त्याला उत्तर दिलं नाही बट रोज स्ट्रेच आउट हिज हँड फॉर द स्पेड अँड सेड नाऊ रेस्ट अ व्हाईल अँड लेट मी वर्क अ बिट आता इथे रोज म्हणजे काय की इथे फूल वगैरे म्हणता येणार नाही तुम्ही म्हणताल गुलाबाचं फूल आता अर्थ काय होतं जर नीट वाचलं तर पहा द हर्मिट अगेन गेव नो आन्सर त्या हर्मिटने काही उत्तर दिलं नाही बट रोज स्ट्रेच आउट हिज हँड फॉर द स्पेड बघा त्याने काय केले त्याचे हात जे आहेत ते कुदळ घेण्यासाठी त्याच्यासमोर केले रोट बट रोज रोज म्हणजे इथे एकतर असं होऊ शकतं की तो थोड्या म्हणजे आपण म्हणतो ना की उभा राहिला असेल आणि म्हटलं त्याचे हात त्याने त्याच्यासमोर केले की कुदळ दे म्हणून आणि तो म्हणाला काय की तू आता आराम कर नाव रेस्ट अ वाईल अँड लेट मी वर्क अ बिट आणि मी थोडंसं आता काम करतो बट द किंग डिड नॉट गिव्ह हिम द स्पेड अँड कंटिन्यू टू डिग परंतु त्या राजाने मात्र तसं केलं नाही त्याला काय ती स्पेड दिली नाही आणि तो मात्र खोदकाम करतच राहिला ओके वन हावर पास अँड अनादर जवळजवळ एक तास होऊन गेले उलटून गेला दोन तास उलटून गेले खूप असे तास उलटून जाऊ लागले आणि एक वेळ अशी आली की सूर्य मावळायला सुरुवात झाली द सन बिगेन टू स्लाइंक बिहाइंड द ट्रीज तो सूर्य झाडांच्या पाठीमागे गेला अँड द किंग ॲट लास्ट स्टक द स्पेड इन टू द ग्राउंड आणि शरद शेवटी त्याने काय केली ती जी कुदळ आहे त्या राजाने जमिनीवरती ठेवली अँड सेड आय केम टू यू मी तुझ्याकडे यासाठी आलो हुशार माणसा वाईज वन फॉर अन आन्सर टू माय क्वेश्चन तू असा एक हुशार माणूस आहे की तूच माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतोस इफ यू कॅन गिव मी नन प्लीज से सो अँड आय विल गो होम जर तुला मला ह्या माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नसतील तर चालेल काही हरकत नाही जर नसेल तर नाही म्हणून सांग मी माझ्या घरी जाईल हिअर कम समवन रनिंग तेवढ्यात तिथून कोणतरी धावत येताना दिसला सेड द हर्मिट लेट अस सी हु इज इट इज तो लगेच हर्मिटने पाहिलं बघा बरं कोण आहे तो द किंग टर्न राऊंड अँड सॉ अ बिअर्डेड मॅन कम रनिंग आउट ऑफ द फॉरेस्ट त्या राजाने वळून पाहिलं तर एक धाडीवाला माणूस ओके धाडी असलेला माणूस काय करत होता
जंगलातून पळत जंगलामधून पळत पळत येत होता ओके द मॅन हेल्ड हिज हँड ओके आता त्या माणसाने काय केलं हेल्ड हिज हँड अँड प्रेस अगेन सॉरी अँड प्रेस अगेन्स्ट हिज स्टमक त्याने त्याचे हात असे त्या पोटाजवळ दाबून आणि पोटाजवळ घेतले आणि पोटाला दाबू लागला बरोबर आहे द ब्लड वॉज फ्लोइंग फ्रॉम अंडर दॅम ते रक्त त्याच्यातून वाहत होतं आणि तो त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता वेन ही रीच द किंग जो जेव्हा तो राजापाशी पोचला ही फेंट अँड फेल टू द ग्राउंड म्हणजे त्याला फेंट फेंट म्हणजे काय की जरा एक गिरकी किंवा चक्कर आली आणि तो काय झाला त्या ग्राउंडवरती पडला जमिनीवरती पडला मोर्निंग फेबली ओके द किंग अँड द हर्मिट अनफास्टेंड द मॅन्स क्लोथिंग अनफास्टेंड म्हणजे काय की त्याचे जे कपडे होते ते त्यांनी उतरवले ओके अनफास्टेंड म्हणजे काढले ओके त्या राजाने आणि त्या हर्मिटने दोघांनी मिळून त्या माणसाचे जे कपडे होते ते अंगावरून काढले देअर वॉज अ लार्ज वुंड इन हिज स्टमक तर त्यांनी पाहिलं तर त्यांच्या त्या पोटाला स्टमकला काय झालं होतं एक मोठी जखम झाली होती द किंग वॉश इट वॉज वेल ॲज ही कुल्ड अँड ही बँडेज इट विथ हिज हँडकरचीप अँड अ टॉवेल द हर्मिट हॅड मग त्या राजाने लगेचच ती जखम काय केली की स्वच्छ पाण्याने धुवून घेतली ओके आणि त्याचबरोबर त्याने त्याच्याकडे असलेल्या रुमालाने आणि त्याचबरोबर त्या हर्मिटने आणलेल्या टॉवेलने काय केलं त्या जखमेवरती बँडेज केलं म्हणजे मलमपट्टी केली बट द ब्लड वुड नॉट स्टॉप फ्लोइंग परंतु ते रक्त मात्र काही केल्या थांबत नव्हतं द किंग अगेन अँड अगेन रिमूव द बँडेज सोक विथ अ वार्म ब्लड अँड वॉश अँड रिबँडेज द वुंड तो राजा पुन्हा पुन्हा जे रक्त ज्याने त्या कापडाने किंवा त्या टॉवेलने शोषून घेतलं होतं किंवा त्याच्यावरती सुकलं होतं त्याला परत तो गरम पाण्यामध्ये काय करायचं म्हणजे गरम ते रक्त होतं आणि त्याने काय करायचं तो सारखा धुवायचा आणि पुन्हा त्या जखमेवरती काय करायचा मलमपट्टी करण्याचं काम त्याचं चालू होतं मेन ॲट लास्ट द ब्लड स्टॉप फ्लोइंग आणि शेवटी ते रक्त वाहत होतं ते काय झालं वाहण्याचं थांबलं द मॅन रिवाईव्ह अँड आस्क्ड फॉर समथिंग टू ड्रिंक आणि तेवढ्यात त्या माणसाला काय झाली की शुद्ध आली आणि त्याने काय म्हटला की मला पिण्यासाठी काही मिळेल का द किंग ब्रॉट सम फ्रेश वॉटर अँड गेव इट हिम टू हिम त्या राजाने काय केलं की स्वच्छ पाणी आणलं आणि त्याच्यासाठी त्याला ते पिण्यासाठी दिलं नाव मीन वाईल काय झालं द सन हॅड सेट ओके सन हॅड सेट म्हणजे सनसेट झाला सूर्य मावळला होता अँड इट हॅड बिकम कूल आणि आता थंड वातावरण झालं होतं सो द किंग विथ द हर्मिट्स हेल्प कॅरीड द वुंडेड मॅन इन टू हट आणि त्या राजाने हर्मिटच्या मदतीने तो जो जखमी झालेला माणूस होता त्याला कुठे आणलं तर त्या झोपडीमध्ये हर्मिटच्या झोपडीमध्ये घेऊन आलं द मॅन ले देअर क्वाइटली विथ हिज आईज क्लोज आणि तो माणूस तिथे शांतपणे आपले डोळे बंद करून काय झाला होता झोपला होता बाय नाव द किंग वॉज सो टायर्ड आफ्टर हिज वॉक आणि आता राजा पण काय झाला होता खूप थकला होता ज्याने दिवसभर जे काम केलं होतं आणि तो हर्मिटपर्यंत जो चालत जो आला होता त्यामुळे त्याला देखील खूप थकवा निर्माण झाला होता दॅट ही ले डाऊन हिमसेल्फ आणि त्याचबरोबर तो तिथेच काय झाला की स्वतःहूनच ते तिथे म्हणजे असा आडवा झाला ले डाऊन म्हटल्यावरती आडवा होणे आपण म्हणतो ना आडवा होणे अँड ऑल्सो फील अस्लीप आणि तो देखील झोपी गेला वेन ही अवोक ओके ही अवोक इन द मॉर्निंग ज्यावेळेस तो सकाळी उठला इट टूक हिम अ सम टाईम टू रिमेंबर वेअर ही वॉज अँड हू वॉज द स्ट्रेंज बिअर्डेड मॅन लेईंग बाय हिज साईड अँड गेजिंग इंटेंटली ॲट हिम ओके आणि सकाळी ज्यावेळेस तो उठला त्यावेळेस तो आठवू लागला की तो इथे कसा आला ओके आणि त्याच्या बाजूला जो झोपलेला जो धाडीवाला माणूस आहे तो कोण होता गेजिंग इंटेंटली
ओके इंटेंटली म्हणजे इगरली म्हणू शकता किंवा व्हेरी अटेंटिव्हली आणि लगेच त्याला थोडंसं जरा थोडा वेळ गेल्याच्या नंतर तो विसरला होता की नेमकं काय झालं काय केलं. आता इंटेंटली म्हटल्यावरती इथे अपेक्षित अर्थ इथे दिलेला आहे वेअर अटेंटिव्हली बरोबर आहे इगरली म्हणजे तेवढ्यात त्याला आठवलं आणि तेवढ्यात तो काय म्हणतोय बघा पुढे काय झालं. फॉरगिव मी ओके फॉरगिव मी सेड द बिअर्डेड मॅन इन अ वीक वॉइस अशा अशक्त अशा आवाजामध्ये कमी आवाजामध्ये तो त्या राजाला म्हणतो की मला माफ करा. वेन ही सॉ दॅट द किंग वॉज अवेक जेव्हा त्याने राजाला उठलेलं पाहिलं तेव्हा अँड वॉज लुकिंग ॲट हिम आणि त्याच्याकडे पाहत तो म्हणला की मला क्षमा करा. कोण तो धाडीवाला माणूस कोणाला म्हणतो आहे तर जे राजाला आणि राजा त्यावेळेला काय झाला होता उठला होता आणि राजाकडे पाहत त्याने हे वाक्य बोलला. आय डो नॉट नो यू मी तुला ओळखत नाही अँड आय हॅव नथिंग टू फॉरगिव यू फॉर आणि मी तुला कशाबद्दल क्षमा करू. तो राजा त्याला म्हणाला मी तुला ओळखतच नाही आहे तर तू माझी कशाबद्दल माफी मागतो आणि मी तुला कशाबद्दल क्षमा करू असं त्या राजाने त्याला विचारलं. ओके सो व्हॉट द नेक्स्ट यू डू नॉट नो ओके सॉरी व्हॉट हॅपन नाव सी काय म्हणतात आता ते बघा बरं. यू डू नॉट नो मी तुम्ही मला ओळखत नाही बट आय नो यू पण मी तुम्हाला ओळखतो. आय एम दॅट एनिमी ऑफ युअर्स हु सोर टू रिव्हेंज हिमसेल्फ ऑन यू बिकॉज यू एक्झिक्युटेड हिज ब्रदर अँड सेज हिज प्रॉपर्टी. तुम्ही कोण आहात माझे शत्रू आहात. ओके आय एम नाही सॉरी आय एम यू आय एम दॅट एनिमी ऑफ युअर्स मी तुमचा कोण आहे शत्रू आहे. ओके ज्यांनी असा शत्रू की ज्यांनी काय केलेलं आहे की ज्याचा मला बदला घ्यायचा आहे आणि मी शपथ घेऊन आलो आहे स्वॅर स्वोर म्हणजे आय स्वॅर स्वोर स्वेअर म्हणू शकतो आय स्वॅर तिथे हु स्वोर टू रिव्हेंज हिमसेल्फ आणि मी तुमचा बदला घेण्याच्या उद्देशाने इथे आलो होतो. बिकॉज का कारण का कारण तुम्ही माझ्या भावाला मारलेला आहे आणि त्याच्याकडे असलेली जी काही संपत्ती आहे ती तुम्ही काय केलेली आहे हडप केलेली आहे. आय नी यू हॅड गॉन अलोन टू सी द हर्मिट आणि मला माहीत होतं की तुम्ही एकटे हर्मिटकडे येणार होतात. आय रिझॉल्व टू किल यू अँड युअर वे बॅक आणि मी ठरवलं होतं की हर्मिटला भेटून ज्यावेळेस तुम्ही पाठीमागे परतीच्या प्रवासाला जेव्हा जाताल त्यावेळेस मी तुम्हाला मारणार होतो. बट द डे पास परंतु दिवस निघून गेला अँड यू डीड नॉट रिटर्न आणि तुम्ही पुन्हा काही येत नव्हतात. सो आय केम आउट ऑफ माय अब्यूज टू फाइंड यू आणि अब्यूज म्हणजे प्लेस ऑफ हायडिंग बिफोर अटॅक म्हणजे दबा धरून बसलेली जी जागा असते ना त्याला आपण अब्यूज म्हणतो बरोबर ना. एखाद्या म्हणजे आपल्याला जर एखाद्यावरती झडप घालायची तर आपण काय करतो दबा धरून बसलेलो असतो एका ठिकाणी लपलेला असतो तिथे अशी जागा की आपण लपलेलो असतो पण समोरच्या शत्रूला माहीत नसतं की आपण दबा धरून बसलो आहे किंवा लपून बसलो. आय होप यू अंडरस्टूड दिस. ओके सो आय केम आउट माय अब्यूज टू फाइंड यू आणि मी त्या लपलेल्या ठिकाणापासून जेव्हा तुमच्या शोधामध्ये निघालो युअर बॉडी गार्ड्स रेकग्नाइज मी तुमच्या अंगरक्षकांनी मला काय केलं ओळखलं अँड उंडेड मी आणि मला त्यांनी जखमी केलं. आय एस्केप फ्रॉम दॅम मी तिकडून कसापासून निसटलो बट वुड हॅव ब्लीड टू डेथ हॅड यू नॉट ड्रेस माय ओन आणि अशा जखमी अवस्थेत मी कसापासा तिथून निसटलो पण समजा जर तुम्ही माझी जखम जर काय केली नसती जखमेवर मलमपट्टी केलं नसतं तर माझा काय झाला असता आज मृत्यू झाला असता. सो आय विश टू किल यू बट यू हॅव सेव माय लाईफ मला तुम्हाला मारायचं होतं पण तुम्ही माझे जीवन वाचवलेत जीव माझा वाचवलात. नाव इफ आय लिव अँड इफ यू विश इट आय विल सर्व यू ऑल माय लाईफ आणि मी आज जो कोणी जसा काही जिवंत आहे तो आणि फक्त तुमच्यामुळे आणि म्हणून मी तुमच्यासाठी काम करायचं ठरवलं आहे आणि माझं जीवन तुमच्याकडे व्यतीत करायचं ठरवलं आहे. द किंग वॉज व्हेरी ग्लॅड टू हॅव मेड पीस विथ द एन एनिमी सो इझिली अँड टू हॅव अ गेन हिम फॉर अ फ्रेंड. त्या राजाला एवढा आनंद झाला की आपल्या शत्रूबरोबर असं शांततापूर्वक वागणूक आपण असं शांततापूर्वक चर्चा एवढ्या सहज रीतीने आणि सोप्या रीतीने करू शकलो आणि ही गेन हिम फॉर अ फ्रेंड हॅव गेन हिम फॉर अ फ्रेंड आणि त्याचबरोबर ह्या शांततेतून आपली ही चर्चा सुटल्याच्या नंतर आपण काय झालो
की त्याचा मित्र देखील, तो आपला मित्र देखील झाला आणि आपणही त्याचे मित्र झालो. ओके, सो व्हॉट हॅपन नेक्स्ट, ही नॉट ओनली फॉरगेव हिम बट सेड ही वुड सेंड हिज मॅन अँड हिज ओन फिजिशियन टू अटेंड हिम. त्याने त्याला फक्त माफ केलं नाही तर तो अजून पुढे जाऊन म्हणाला की मी काय करतो, माझी माणसं आणि वैद्य तुम्हाला काय तुमची जखम वगैरे पाहण्यासाठी मी पाठवून देतो. द किंग दॅन टूक लिव टू हिम आणि अँड वेंट आउट द ऑफ द हट टू लुक फॉर द हर्मिट. आणि काय केलं की तिथून तो निघाला आणि त्या झोपडीतून तो बाहेर पडून त्या हर्मिटला पाहू लागला. बिफोर गोईंग अवे ही विश वन्स मोर टू बेग फॉर अन आन्सर टू द क्वेश्चन ही हॅड. आणि तिथून तो निघून जाण्यापूर्वी पुन्हा त्याने काय केलं की त्या हर्मिटला पुन्हा ते प्रश्न विचारण्याचे, म्हणजे त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्याने काय केलं, त्यांना पुन्हा ती प्रश्नांची प्रश्न विचारली, पुन्हा त्याने विचारणा केली. ओके, द हर्मिट वॉज आउटसाईड ऑन हिज नीज सोविंग सीड्स इन द बेड्स अँड दॅट हॅड बीन डग द डे बिफोर. आता हर्मिट काय करत होता, बाहेरच होता, बरोबर आहे, नीजवरती गुडघ्यांवर बसला होता आणि काय करत होता, ते बेड जे खोदून ठेवलं होतं आदल्या दिवशी त्याच्यामध्ये तो काय करत होता, बी ज्या बिया असतात त्याच्या पेरणी, बियांची पेरणी करत होता आदल्या दिवशी, जे खड्डे खणले होते त्याच्यामध्ये. द किंग अप्रोचेस हिम अँड सेड फॉर द लास्ट टाईम आय प्रे यू टू आन्सर माय क्वेश्चन वाईज मॅन. आता तो राजा त्यापाशी गेला आणि त्याला म्हणाला, मी हे हुशार माणसा, मी तुला आता तुझ्याजवळ प्रार्थना करतो की मला माझ्या त्या प्रश्नांची उत्तरं सांग, ही शेवटचं विचारतो आहे. ओके, सो यू हॅव ऑलरेडी बीन आन्सर्ड सेड द हर्मिट. आणि त्याच वेळेला स्टील क्राउचिंग ऑन हिज थीन लेग्स अँड लुकिंग अप ॲट द किंग हू स्टूड बिफोर हिम. ओके, क्राउचिंग म्हणजे बेंडिंग, म्हणजे आता काय आलं, तो मगाशी कशावरती बसला होता, गुडघ्यांवरती बसला होता. आता राजा तिथे आल्याच्या नंतर हा प्रश्न तो पुन्हा विचारू लागला की मला शेवटचं विचारतोय तुम्हाला की मला तुमची, तुम्ही उत्तरं देणार आहात की नाही. तर त्यावेळेला हा काय झाला की तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी मिळालेत असं हर्मिट काय केलं, थोडंसं बेंड झाला, म्हणजे कमरेत वाकला आणि त्याचे जे पातळ, म्हणजे ते जे लेग आहेत, लेग वाकून म्हटला आणि त्याच्याकडं, म्हणजे आपण म्हणतो ना वाकून वर बघणे, अशा पद्धतीने त्या राजाकडे तो पाहत होता, उभा राहून पाहत होता. ओके, आय होप यू कॅन अंडरस्टूड दिस व्हेरी वेल, चांगल्या पद्धतीने मला समजत असेल. ओके ओके, नाउ व्हॉट हॅपन नाउ नेक्स्ट, सी पहा बरं काय होतंय. व्हॉट डू यू मीन आज द किंग, डू यू नॉट सी, रिप्लाय द हर्मिट, तुम्ही काहीच बघितलं नाही का. तो हर्मिट म्हणाला, इफ यू शुड नॉट पिटेड माय वीकनेस यस्टरडे अँड स्टे टू डिग दिस बेड फॉर मी, यू वुड हॅव गॉन बॅक अँड बीन किल्ड बाय दॅट मॅन. जर तुम्ही काहीच बघितलं नाही का, याचा अर्थ तो हर्मिट म्हणाला, जर तुम्ही माझ्या ह्या वीकनेसवरती, म्हणजे माझ्या अशक्तपणावरती जर तुम्ही दया दाखवली नसतीत काल, आणि तुम्ही जर दया न दाखवता दया दाखवली नसतीत आणि हे जर माझ्यासाठी हे बेड जे तुम्ही खोदलेत, म्हणजे खाणकाम केलं, खोदकाम केलं, हे जर केलं नसतं तर तुम्ही काय केलं असतात की तुम्ही पाठीमागे रवाना झाला असतात. आणि हा जो दबा धरून बसलेला जो धाडीवाला माणूस आहे त्याने तुम्हाला काय केलं असतं, मारलं असतं. ओके, बरोबर की नाही, त्याने तुम्हाला काय केलं असतं, मारलं असतं. आणि अशा पद्धतीने काय झालं, पुढे काय म्हणतो आहे पहा बरं, सॉरी. ओके, सो द मोस्ट इम्पॉर्टंट टाईम वॉज वेन यू वेअर डिगिंग द बेड्स. आणि म्हणून तुमचा सगळ्यात महत्त्वाचा वेळ हा असा होता की ज्यावेळेला तुम्ही माझ्यासाठी, किंवा तुम्ही काय करत होतात की ते बेडचं खोदकाम करत होतात. अँड आय वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट मॅन, आणि मी सगळ्यात महत्त्वाचा माणूस तुमच्यासाठी होतो. अँड टू डू मी गुड वॉज युअर मोस्ट इम्पॉर्टंट बिझनेस, कारण तुम्ही काय करत होतात, माझ्यासाठी ते महत्त्वाचं काम करत होता. आफ्टरवर्ड्स द मोस्ट, कारण तो महत्त्वाचा का, हर्मिट का महत्त्वाचा, कारण त्या हर्मिटचं साठी तो महत्त्वाचं काम करत होता, म्हणून हर्मिट महत्त्वाचा माणूस झाला. ओके, आफ्टरवर्ड्स द मोस्ट इम्पॉर्टंट टाईम वॉज वेन यू वेअर अटेंडिंग टू द मॅन. आणि त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा वेळ म्हणजे असा होता की ज्यावेळेला तुम्ही त्या माणसाच्याकडे लक्ष देत होता, त्याची जखम भरून काढत होतात. फॉर
if you don't, you should not wound bound his wound. जर तुम्ही त्याची जखम भरली नसतीत, he would have died without having made peace with you. ओके, आणि जर तुम्ही त्याची जखम भरली नसतीत त्या वेळेला, तर तो काय झाला असता, मृत पावला असता. आणि ते पण कसं की तुमच्यामध्ये हे असे शांततापूर्वक वातावरण न होता. ओके, सो he was the most important man ani tya sathi tya vela to tumcha sathi mahatvacha manus hota and what you did for him was your most important business ani tumhi tyacha sathi je kahi kele te je kele je kaam kele te tumcha sathi mahatvacha kaam hota. Remember that there is only one time that is important now ani mhanun lakshat theva ha asa ekach time tya vela hota ki to tumcha sathi far mahatvacha hota. It is the most important time because it is the only time when we have any power. आणि तो एवढा महत्त्वाचा वेळ होता की त्या वेळेला फक्त तुमच्याकडेच त्या वेळेला काय होती की एक पॉवर होती. The most necessary person is the one with whom you are. आणि सगळ्यात महत्त्वाचे पर्सन तुमच्यासाठी हे होते की त्या वेळेला तुम्ही त्यांच्यासोबत तुमच्यासोबत ते होते आणि तुम्ही त्यांचं सगळं काय करत होता ऐकत होतात आणि तुमचं तुम्ही त्यांचं काम करत होता. फॉर यू डू नॉट नो वेदर यू विल एवर हॅव डिलिंग्स विथ एनी वन एल्स. ओके, आणि हे देखील तुम्हाला माहीत नव्हतं की तुम्ही कोणाबरोबर डील करताय किंवा कोणाबरोबर तुम्ही हे करताय डीलिंग करताय. And the most important thing is to do this person good. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय महत्त्वाचं घडलं तर ते पर्सन तो पर्सन जो होता तो किती चांगला आहे बिकॉज फॉर दॅट पर्पज अलोन वेअर यू सेंट टू इन टू हिज लाईफ. कारण तुम्ही त्याची काय केली तर त्याचं तुम्ही जीवनदान दिलं, तुम्ही त्याचा जीव वाचवला. सो लिओ टॉलस्टॉय. आता या पाठामधून आपल्याला एकच एक शिकवण मिळते की तुमच्या लाईफमध्ये देखील असे काही पर्सन आहेत की ते तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. तुमच्यासाठी देण्यात येणारा वेळ ते देतात ते देखील तुमच्यासाठी फार महत्त्वाचे पर्सन आहेत. आणि ते कोण? तुमचे पॅरेंट्स. पण या बदल्यामध्ये आपण पॅरेंट्सला काय देतो? नथिंग्स. बरोबर की नाही? कारण पॅरेंट्स आज तुमच्यासाठी, आज कोरोना आहे तरीसुद्धा तुमच्यासाठी काय करतायत, तर काहीही करून SSC ची एक्झाम आहे, माझ्या मुलाला SSC ची एक्झाम द्यायची आहे म्हणून काही करून त्यांनी तुम्हाला पुस्तकं अवेलेबल करून दिली असतील. सो दॅट इज फॉर मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन टू यू. बरोबर आहे? दॅट इज युअर फादर, मदर, हू, वॉट एवर, वेन एवर. ओके, त्याचबरोबर तुमचा जो शिक्षक असतील, तुमचे शिक्षकही तुमच्यासाठी आज एफर्ट्स घेत आहेत, ऑनलाईन टीचिंग करतायत. ह्या कोरोनाच्या काळामध्ये देखील ऑफलाईन नाही आहेत, म्हणजे ते देखील तुमच्यासाठी इम्पॉर्टंट पर्सन आहेत. आणि तो जो काही वेळ तुमच्यासाठी देत आहेत, दॅट इज इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे प्रत्येक ह्युमन बिईंगसाठी एक इम्पॉर्टंट वेळ, त्यांच्या आयुष्यात येणारे इम्पॉर्टंट पर्सन तिथे तुम्हाला पाहायला मिळतात, असं लेखकाला ह्या पाठामधून सुचवायचं आहे किंवा ह्या लेसनमधून सुचवायचं होतं, हे तुमच्या पर्यंत मांडायचं होतं. आय होप की तुम्हाला हा जो लेसन आहे हा चांगल्या रीतीने समजला असेल आणि यू कॅन अंडरस्टूड व्हेरी वेल. आणि चांगल्या रीतीने समजला असेल तर ह्यामध्ये असलेले जे वॉर्मिंग अप आणि इंग्लिश वर्कशॉप हा तुम्हाला स्वतःहून सॉल्व करायचा आहे आणि आय होप की तुम्ही तो देखील सॉल्व करताल. आणि हा लेसन चांगल्या रीतीने तुम्हाला समजला असेल आणि हा लेसन आपण इथे थांबवतो आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपल्या फ्रेंड्ससोबत आपले हे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू व्हेरी मच अगेन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.